अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। सन्मान्य सदस्य महेश बाल्दी। अध्यक्ष महोदय, मी नगर विकास विभागाच्या बाब क्रमांक 49-50-51 आणि पृष्ठ क्रमांक 76-77 यावर बोलण्याकरता या ठिकाणी पहिल्यांदाच उभा आहे। सन्माननीय महोदय, या नगर विकास विभागाने या जो MMRDA रिजन आहे मुंबईला लागून, त्या ठिकाणी दिलेल्या अनेक मदतींवर आत्ताच गेल्या 8-10 दिवसामध्ये नगरपालिकांना स्थगितीची पत्र दिली आहे। मागच्या सरकारने दिलेले पैसे हे निवडणुकीच्या अगोदर ज्याची प्रशासकीय मान्यता झाली, ज्याचे टेंडर झाले आणि आता वर्क ऑर्डर इश्यू करणार, तेव्हा त्याचं स्थगिती नगरविकास खात्याने दिली आहे। त्याच्याकडे मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो आणि या नव्या मुंबईच्या उरण पनवेल या भागामध्ये होणारं नागरीकरण आणि त्याच्यामध्ये होणारी पाण्याची टंचाई याच्याकडे शासनाचं मुख्य करून लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, या उरण ज्या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो, महाराष्ट्रात ना देशामध्ये फक्त एक तालुका एक विधानसभा अशी असेल की ज्याच्यामध्ये दोन धरणं गेल्या 10 वर्षापासून तयार आहेत, दोन धरणं पूर्ण तयार आहेत, एकही थेंब पाण्याचा वापरला जात नाही आणि शेजार शेती राहिली नाही त्या विभागामध्ये। JNPT असल्यामुळे कंटेनर यार्ड झाले, CFS झाले, त्याच्यामुळे त्या ठिकाणी या पाण्याचा या धरणांचा उपयोग पिण्याच्या शेजारच्या त्या परिसरातील नागरिक ग्रामपंचायतींना द्यावा। मोपाडा, रसायनी या ठिकाणी BPCL HPCLचे प्रकल्प येत आहेत, त्या ठिकाणी या दोन्ही धरणांचं एकही थेंब पाणी वापरलं जात नाही याच्याकडे मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की या ठिकाणी पाणी समस्या म्हणजे कोकणात असणारा हा परिसर पाणी भरपूर पडतो, खड्ड्यात पाणी असतं, शेतात पाणी असतं, रस्त्यावर पाणी असतं, परंतु नागरिकांना फेब्रुवारी महिन्यापासून टँकर चालू होतो, प्यायला पाणी नसतं आणि पनवेल परिसरात होणारं नागरीकरण त्याच्यामुळे रोज पाण्याची समस्या होत राहते। हे दोन्ही उसरली आणि जांभिवली या दोन्ही धरणांचं लवकरात लवकर फिल्ट्रेशन प्लांट लावून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नागरिकांना करावी, शेजारपाजारील नगरपालिकांना करावी। आणखीन एक विशेष बाब आहे की या प्रस्तावात गेल्या अनेक वर्षाच्या MIDC थकबाक्यांवरून नवीन कनेक्शन किंवा ज्या ग्रामपंचायती 5,000 होत्या त्या 10,000 लोकसंख्येवर गेल्यात, परंतु 10-15 वर्षापूर्वीची असलेली थकबाकी ही MIDC कारण देऊन पुढचं त्यांना 1 इंचीचा टॅप असेल त्या ठिकाणी 2 इंचीचा देण्यात थांबवते, कारण ही पूर्वीची बाकी भरा 15 वर्षाची 17 वर्षापूर्वीची। याच्याकरता शासनाने एखादी पॉलिसी करून त्या जुन्या थकबाकीचं काय नक्की करणार याची एकदा पॉलिसी बनवावी, जेणेकरून त्या ग्रामपंचायती मोठ म्हणजे 1 इंची असतील तिथे 2 इंची कनेक्शन घेऊ शकतील। पाणी आहे, लोक आज पैसे द्यायला तयार आहेत, एक काळ होता लोक पाणी द्यायला पाण्याचे पैसे भरायला तयार नव्हते पण आता तयार आहेत, याकडे शासनाने लक्ष द्यायची गरज आहे। या एरियामध्ये हा पूर्ण परिसर आमचा हा मासेमारी करणाऱ्यांचा परिसर आहे, या एशिया खंडामध्ये सर्वात जास्त मासेमारी उरण तालुक्यातला मच्छीमार करतो। या नैसर्गिक चक्रामुळे यंदा मासेमारीचा दुष्काळ आहे समुद्रात। जर तुम्ही 25,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना देता, आमच्या इथे शेती नाही, मत्स्य शेती होते, समुद्रात मासेमारी करणारा मच्छीमार मासे पकडत राहतो, यंदा त्याचा दुष्काळ आहे की नाही हे चेक करून घ्या, फिशरीज डिपार्टमेंट त्याचा डाटा पूर्ण देईल आणि त्या अनुषंगाने या मच्छीमारांवर आलेली उपासमारीची बाब ही शासनाने लक्ष देऊन त्यांच्याकरता काहीतरी मदतीचा हात द्यावा द्यायला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। आणि हे करत असताना तुम्ही डिझेलचा परतावा जो दरवर्षी शासन देतं तो वेळेत द्या, म्हणजे तुम्ही अनुदान द्याल त्यांना मदत कराल हे मला प्रथम दर्शनी दिसत नाही, द्यावं अशी आग्रहाची मागणी आहे, पण किमान त्यांना देणारे NCDC परतावा असेल, डिझेलचा परतावा असेल, हा तरी वेळेत शासनाने द्यावा, हे ही प्रामुख्याने माझी मागणी आहे। धन्यवाद।